नमस्कार. काटकर सोम मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण झटपट होणारी अशी चिकन पुलाव रेसिपी आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 600 ग्रॅम चिकन घेतलं आहे. चिकनला मी 10 मिनिटांपूर्वी हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे. तर चला आता आपण थोडा वेळ ते बाजूला ठेवूया. इथे आपण एक मिक्सर जार घेऊन त्यामध्ये 5 मिरच्या घेणार आहोत, 10 पाकळ्या लसूण, कोथिंबीर घ्यायची आहे थोडीशी, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेणार आहोत. त्याची आपण आता बारीक पेस्ट करून घेणार आहोत. अशी बारीक पेस्ट आपण करून घेतली आहे. गॅस ऑन करून मी कुकर ठेवला आहे. आजचा पुलाव आपण कुकर मध्ये करणार आहोत. कुकर आता आपलं गरम झालं आहे. त्यामध्ये आता आपण 4 टेबलस्पून तेल घालणार आहोत. तेल आता आपलं गरम झालं आहे. त्यामध्ये आता मी 2 चक्री फूल घेतले आहेत, थोडीशी जावित्री, 1 इंच दालचिनीचे तुकडे आहेत, 4 लवंग आहेत, 2 मसाला वेलच्या आहेत, 8 ते 10 काळी मिरी दाणे आणि थोडीशी शाही जिरं घेतलं आहे. शाही जिरं 1/2 चमचा आहे. हे आता आपण सर्व तेलामध्ये घालणार आहोत. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि शेजारच्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. यामध्ये आता आपण एक लाल मिरची घालणार आहोत. थोडासा सुकवलेला कांदा सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. 7 ते 8 आपण काजूचे काप घालणार आहोत. तमालपत्र घालायचे आहे. तसेच 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेला कांदा सुद्धा आपण यामध्ये घालायचा आहे. कांद्याचा रंग थोडा चेंज झाला आहे. आता आपण यामध्ये जो आपण वाटलेला मसाला आहे तो आपण यामध्ये घालायचा आहे. हा सगळा मसाला व्यवस्थित असा पोहोचून झाला आहे. वास सुद्धा खूप छान सुटला आहे. आता यामध्ये आपण 2 मोठ्या साईजचे चिरलेले टॅमॅटो घालायचे आहे. मीठ आपण बेतालेच यामध्ये घालायचं आहे, कारण आपण चिकनला मीठ आणि हळद लावून ठेवली आहे. व्यवस्थित हे सगळं आपण परतून घेऊया. थोडासा मी गॅस कमी करते, कारण आपल्याला तांदूळ गोवायचा आहे. इथे मी नेहमीच्या वापरातले 600 ग्रॅम तांदूळ घेतला आहे. साध्या तांदळामध्येच मी हा पुलाव करीत आहे. तर आपण हा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पाहू शकता आपला मसाला व्यवस्थित असा फ्राय झाला आहे, कारण कुकरमध्ये ते शिटू लागले आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा आपण चिकन मसाला घालायचा आहे, 1 चमचा मिरची पावडर, थोडा आणखीन 2 मिनिट आपण हा परतून घ्यायचा आहे. आपल्या पुलावच्या मसाल्याचा खूप छान वास सुटला आहे. आता आपण धुतलेले तांदूळ त्यामध्ये घालायचे आहे. तांदूळ घालून आपण व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे. चला आता आपण यामध्ये 5 कप आपण यामध्ये आता पाणी घालायचं आहे. ह्या कपाने मी 5 कप पाणी घेतलं आहे. यामध्ये आपण हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन घालून घ्यायचं आहे. चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
कुकरला झाकण लावून 3 शिट्या काढून घ्यायचे आहे. कुकरच्या 3 शिट्यांमध्ये आपण पुलाव शिजवून घ्यायचा आहे. कुकरच्या 3 शिट्या आपल्या झाल्या आहेत. आता आपण झाकण काढून पाहूया. बघू शकता आपली चिकन पुलाव. मस्त पुलाव आपला तयार झाला आहे. आता आपण तो सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेऊया. पुलावचा पूर्ण घरभर वास पसरला आहे. माझ्या या चिकन पुलावची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये कळवा. धन्यवाद.